वर्षापासून सुद्धा मी संस्था चालवते मुंबऱ्याला, पण आज माझ्याबरोबर अशी एक घटना झालेली आहे. अनेक प्रोग्रामला असते, आज पण एक प्रोग्राम होतं, अजून आमचं ते प्रोग्राम होतं, तिथे मी होते. काही वेळ मी बाजूला होते कारण खूप गर्दी असते, पण साहेबांचा निघण्याचा वेळ होता तर मला असं वाटलं की आता जाऊन मी भेटते त्यांना. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना अडचण आली माझी, का? कारण मी समोर होते, समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती, तर त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं, म्हणजे धकेललं मला. म्हणजे आज हे माझ्याबरोबर झालंय, म्हणजे किसी के भी साथ हो सकता है, कोणाबरोबर पण होऊ शकतं हे. असं जे वागणी होती आमदार साहेबांची खूप चुकीचं होतं. माझ्या परवानगीशिवा मला हात लावलेला आहे, त्याचं मी खूप निंदा करते अशा आमदाराचं. मी आपल्या पोलिसांना आणि मी आपल्या गृहमंत्र्यांनी आणि आमच्या CM साहेबांना मी रिक्वेस्ट करते, जे माझ्याबरोबर झालंय ते तुम्ही त्यांच्यावरती कलम लावा. 354 कलम लावून मला न्याय देण्याची मी मागणी तुमच्याकडे करते. प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. माझ्याबरोबर जे झाले दुसऱ्या महिलाबरोबर कधी व्हायला नको. म्हणजे हे काय पद्धत आहे का, तुम्ही तिला धरून बाजूला फेकून देता कारण ती तुमच्यामध्ये आली? ती तुमच्यामध्ये आली, तुम्ही वाट मागितलं असतं का बाबा बाजूवर जाऊ दे, तुम्ही सांगितलं तर तुम्ही वाट का बाजूला करून घेतली असती. पण हे सगळं ना करता त्यांना वाटलं की हे जो हातो मे ताकत है वही मैं औरतों पे निकालूंगा, तो ये उन्होंने गलत किया है. मी खूप निंदा करते अशा माणसांची, मला न्याय पाहिजे आहे.